माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शरद पवारांची सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली. या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. राज्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलाय, तसंच अदानी करत असलेल्या धारावी पुनर्विकासाच्या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा झाल्याचं बोललं जातंय. शिंदे गटाचे अंबरनाथचे आमदार बालाजी किणीकर थेट मुंबईत शरद पवारांचं निवासस्थान सिल्वर ओकवर पोहोचले. तिथे त्यांनी शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. आपण सहजच कामासाठी शरद पवारांची भेट घेतल्याचं त्यांनी सांगितलं. मात्र यावर अधिक काही बोलायला नकार देत तोंडावर ठेवत निघून जाणं त्यांनी पसंत केलं. अजित पवार, छगन भुजबळ, हसन मुश्रीफ हे महादेव ऍपचे सदस्य असा टोला संजय राऊतांनी लगावलाय. देशात महादेव ऍपवरून राजकारण टापलंय, मात्र जे भाजप सोबत जातात त्यांचं हर हर महादेव केलं जातं असा टोला राऊतांनी लगावलाय. मुंबईतील सिद्धिविनायक न्यासामधून आदेश बांदेकरांना हटवून सर्व अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है. इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है. दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी ऑर्थो प्लस. वनकरांची नियुक्ती केल्यानंतर आदित्य ठाकरेंनी सरकारवर टीका केली. हिंदू सणांमध्ये विघ्न आणणाऱ्या त्या व्यक्तीचं लायसन्स आणि बंदूक जप्त झाली पाहिजे होती, त्यांना अटक व्हायला हवी होती, मात्र या कृत्याबद्दल त्यांना बक्षीसच मिळाल्याचं दिसतंय अशी टीका आदित्य ठाकरेंनी केली आहे. उद्धव ठाकरे गटाला अकोल्यातून पुन्हा जोरदार झटका बसला. अकोला जिल्ह्याचे 19 वर्ष जिल्हा प्रमुख आणि उपमहापौरपद भूषवलेले श्रीरंग पिंजरकर यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. मुंबईत खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत श्रीरंग पिंजरकर यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांचाही पक्ष प्रवेश झालाय. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.